मुंबईत कांदिवली पश्चिम चारकोप इथं राहणाऱ्या एका वकिलाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या नेपाळी टोळीतल्या दोघांना चारकोप पोलिसांनी अटक केली. वकील कुटुंबासह गावी गेले असताना ही चोरी झाली आणि हा प्रकार घरातल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. त्यानुसार तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आणि 2 आरोपी फरार. ठाण्यातल्या नौपाडा भागामध्ये एकाच दिवशी 6 दुकानं चोरट्यानं फोडली आणि 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे नौपाडा पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे. चोरीच्या घटनेमुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.